नमस्कार बालमित्रांनो, ब्रिज कोर्स इयत्ता 7वी, विषय मराठी, दिवस 34वा, क्षेत्र लेखन, कौशल्य स्व अभिव्यक्ती लेखन। आजच्या कृतीपत्रिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चित्र पाहून त्याबद्दल काय वाटते हे तुमच्या स्वतःच्या भाषाशैलीमध्ये लिहायचे आहे। या ठिकाणी एक चित्र दिलेले आहे, पहा। चित्राचे बारकाईने निरीक्षण करा। चित्रामध्ये काय दिसत आहे पहा, तर शेतकरी आणि त्याची बैलजोडी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। शेतकरी चिखलामधून बैलांना हाकत आहे पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी हा अवघ्या जगाचा पोशिंदा आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। शेतकरी शेतामध्ये काबाड कष्ट करतो म्हणून तर आपण पोटभर अन्न खाऊ शकतो। तर या उभ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते या ठिकाणी लिहायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज शेतकऱ्याची अवस्था कशी आहे माहिती आहे? खऱ्या अर्थानं ज्याच्या जीवावर देशाची अर्थव्यवस्था बळकट होऊन उभी आहे, त्याच माझ्या शेतकऱ्याच्या घरात मात्र सदानकदा अंधार दाटून येतो। आलेली दिवाळी त्याचं दिवाळं काढल्याशिवाय राहत नाही। कर्ज दिलेला सावकार शेतकऱ्याला विकत घेतल्याचा आवानतो। नेत्यांची भाषणं शेतकऱ्यांना दिलेल्या पोकळ आश्वासनांनी गाजून जातात आणि लेकीचं लग्न करायला हातात पैसा उरला नाही म्हणून सातबाऱ्याच्या कागदावर मालक असलेला शेतकरी मात्र गळ्याला फास लावून आत्महत्या करतो। अरे, लॉकडाऊनमध्ये विकलेल्या दारूच्या बळावर नाही, घरात खायला तुकडे नसतानाही तो उभ्या जगाचं पोट भरतो। त्याच माझ्या शेतकऱ्याच्या गेलेल्या बळीवर आमच्या देशाची अर्थव्यवस्था आजही ताट उभी आहे। शेतामध्ये माझी खोपं, तिला बोराटीची झाप, तिथे राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप। लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट, जगा मिळाया साखर। काटा त्याच्याच का पायी, त्यानं काय केलं पाप। बाप माझा शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा। वर्षानुवर्षे लुटली तरी कवितेतल्या शेतकरी बापाची आणि वास्तवातल्या शेतकरी बापाची व्यथा सारखीच राहिली। मग मनाला इंगळीगत प्रश्न टोचला जातो, कवितेतल्या शेतकरी बापाची आणि वास्तवातल्या शेतकरी बापाची व्यथा कधी बदलणार? विवेचनाच्या कहाणीचा सार कधी बदलणार? ज्याच्या दिवावर देश पोट भरतो तो किमान सुखानं समाधानानं कधी राहणार? पंचवार्षिक योजनेपासून ते आर्थिक बजेटपर्यंत शेतकऱ्याला घोषित केला जाणारा पैसा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कसा पोहोचणार? सक्षम बनूया या सदरामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आधुनिक व पारंपरिक शेती, त्याचप्रमाणे तंत्रज्ञान आणि नवीन संशोधन या विविध मुद्द्यावर तुमचे विचार या ठिकाणी लिहायचे आहेत। पारंपरिक शेती आणि आधुनिक शेतीमधला एक महत्त्वाचा फरक म्हणजे पारंपरिक शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरी असणे आवश्यक आहे आणि त्यामुळे मजुरांना मिळणारा रोजगार संधी अधिक आहे। दुसरीकडे आधुनिक शेतीसाठी मशीनची मोठी रक्कम लागणार नाही, कारण मशीनचे सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, त्यामुळे मजुरांना मिळणारा रोजगार संधी तुलनेने कमी आणि कमी आहे। आधुनिक शेतीसाठी कीटकनाशके, वनस्पतींची पैदास, शेतीशास्त्र, पशुपालन, हार्मोन्स संबंधित अँटीबॉडीज यापैकी बरेच पद्धत पारंपरिक शेतीमध्ये वापरली जात नाही। दुसरीकडे पारंपरिक शेती म्हणजे पारंपरिक आणि घरगुती कीटक आणि कीटकांच्या प्रपातात याची तयारी असते। पारंपरिक शेती आणि आधुनिक शेतीमधील हे महत्त्वपूर्ण फरक आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आधुनिक व पारंपरिक शेती याविषयी आणखी माहिती दिलेली आहे, पा, ती वाचा आणि वहीमध्ये लिहा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान आणि नवीन संशोधन याविषयी माहिती दिलेली आहे। काळजीपूर्वक वाचा
आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे तुमच्या वहीमध्ये लिहा. चला सराव करूया. या सदरामध्ये या ठिकाणी एक चित्र दिलेले आहे. पहा चित्रात काय दिसते. पहा एक शेतकरी दूध काढत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय म्हणजेच पहा शेतीसाठी पूरक असणारे व्यवसाय कोणते आहेत याविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शेतकरी शेतीशी पूरक असे अनेक बरेचसे व्यवसाय करत असतो. पहा ज्याप्रमाणे दुधाचा व्यवसाय आहे, शेळी पालन आहे, कोंबडी पालन आहे, याशिवाय इतर अनेकही व्यवसाय तो करत असतो. तर या ठिकाणी आपल्याला या शेतीपूरक व्यवसायाची माहिती लिहायची आहे. या ठिकाणी तुम्हाला शेतीला पूरक असणारे काही व्यवसाय दिलेले आहेत. पहा ते व्यवसाय काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या वहीमध्ये ते लिहा. शेतीपूरक व्यवसाय म्हणजे काय ते पहा. निसर्गाच्या अवकृपेने किंवा इतर कोणत्याही कारणाने जसे की पिकावरील रोग, शेतीचा वन्य प्राण्यांद्वारे विध्वंस, कोरडवाहू अथवा सिंचनाचे अंतर्गत असणाऱ्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी नसल्यामुळे शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून करणे शक्य असणाऱ्या व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला शेतीपूरक व्यवसायांची माहिती दिलेली आहे. पहा काळजीपूर्वक वाचा आणि ते शेतीपूरक व्यवसाय तुमच्या वहीमध्ये लिहा. कल्पक होऊया. या सदरामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे पहा. तुमची पहिली शैक्षणिक सहल अनुभवली असेल तर ती, किंवा नसेल तर तुम्हाला कोठे जायला आवडेल, कोणकोणत्या बाबी बघणार, काय काय मज्जा करणार, विचार करा आणि लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर सहलीला गेला असाल तर त्या सहलीमध्ये तुम्हाला कोणते अनुभव आले, त्या ठिकाणी तुम्ही काय पाहिला, किंवा जर तुम्ही सहलीला गेला नसाल तर तुम्हाला कोठे जायला आवडेल, तिथं तुम्ही काय बघणार आणि काय काय मज्जा करणार हे या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानं या ठिकाणी तुम्हाला मी सहलीचे निबंध लेखनाचे दोन नमुने दिलेले आहेत. पहा तर दोन्ही निबंध काळजीपूर्वक वाचा. त्यामधील मुद्दे किंवा त्यामध्ये तुम्हाला आणखी काही नवीन माहिती घालायची असेल तर तुमच्या वहीमध्ये सहलीमध्ये तुम्ही अनुभवलेले अनुभव लिहा. विद्यार्थी मित्रांनो, सहलीमध्ये प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात. आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या बाबी बघतो. या ठिकाणी दिलेले निबंध हे तुम्हाला नमुन्यासाठी दिलेलं आहे. पहा तर हे निबंध वाचून यासारखंच तुम्ही निबंध लेखनाचा सराव करा.